रशिया युक्रेन युद्धात एक मोठा ट्विस्ट आलाय. हा ट्विस्ट संपूर्ण युरोपसह अमेरिकेची चिंता वाढवणार आहे. युक्रेनमधील चर्नोबिल अणुभट्टी रशियानं ताब्यात घेतली आहे. काय होतील याचे परिणाम? नाटोला बॅकफूटवरती लोटणारी ही खेळी आहे का? बघूया त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. युक्रेनमध्ये रशियाचा नवा डाव. चर्नोबिलचं ट्रम्प कार्ड नाटो बॅकफूटवर. रशियानं वाढवलं युरोपचं टेन्शन. रशियाने युक्रेनमध्ये शिरकाव केल्यावर एक महत्वाची चाल खेळली. रशियन फौजांच्या विविध तुकड्यांनी युक्रेनमध्ये आगेकूच केल्यावर रशियन टँक युनिटची एक तुकडी आणि आर्मीची एक मोठी फौज कीव या राजधानीच्या शहराकडे न जाता थेट निघाली कीव पासून 130 किलोमीटर दूर असलेल्या एका शहराकडे. हे शहर तसं जगप्रसिद्ध सोव्हिएट युनियनच्या काळातलं रशियाचं जुनं प्रेम चर्नोबिल. या चर्नोबिल मध्ये उभी होती अणुभट्टी. रशियन फौजांनी ही अणुभट्टीच ताब्यात घेतली. चर्नोबिल अणुभट्टी हे नाव घेतलं की सगळ्या जगाला आठवतो तो 1986 साली झालेला भीषण स्फोट. सोव्हिएटचं विघटन होण्यास जी अनेक कारणं होती त्यातलं हे एक महत्वाचं कारण. रशियाची ठसठसणारी जखमच आणि आता युद्धातलं एक प्रमुख हत्यारही. 1986 मध्ये चर्नोबिल अणुभट्टीत भीषण स्फोट झाला होता. सदोष डिझाईन आणि अनुभव नसलेला स्टाफ यामुळे स्फोट झाला. अणुभट्टीच्या रिॲक्टर नंबर 4 मध्ये हा स्फोट झाला होता. या स्फोटामुळे इथून रेडिएशन झालं होतं. अणुभट्टीच्या 20 मैलांच्या परिघात इथे मानवी वस्ती करण्यास आजही परवानगी नाही. अजूनही इथल्या इंधनाच्या टाकीत आण्विक इंधन शाबूत आहे, त्यामुळे रेडिएशन मोठ्या प्रमाणात होण्याची भीती कायम आहे. ज्या भट्टीत स्फोट झाला त्यावर संरक्षक कवच तयार करून रेडिएशन रोखण्यात आलंय. रशियानं या चर्नोबिल अणुभट्टीच्या परिसरात रणगाडे आणि सैन्य पाठवून ही अणुभट्टी ताब्यात घेतली. इथलं कवच रशियन फौजांनी दूर केलं तर पुन्हा रेडिएशनचा भला मोठा ढग संपूर्ण युरोपवर तयार होऊ शकतो. रशियाची ही आगळीक संपूर्ण युरोपसाठी मोठं संकट ठरू शकते. त्यामुळे रशिया विरोधात मोठी लष्करी कारवाई करण्याआधी नाटो आणि अमेरिकेला 10 वेळा विचार करावा लागेल. रशियानं खेळलेल्या खेळीमुळे नाटो बॅकफूटवर आल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.